थलवचुपारा गाववाल्यांना शहरात पोहोचण्याकरता जंगलाच्या मार्गे खूप वेळ चालावं लागे. त्या रस्त्यावर दोन चोर लोकांना लुटायचे. असं काही असेल तर आपल्या मालकांचं नाव सुद्धा त्याच्यात जोडायला सांगेल. हा कुठे? चहाच्या दुकानाच्या हिशोबाच्या वहीत? नाही मालक, पंचतंत्रांच्या गोष्टीत तुम्हीच काहीतरी मालक आहात. तू एक नवीन गोष्ट का नाही लिहित? भालू तंत्रकथा, माझ्या वीर गाथेबद्दल सगळ्यांना कळू दे. हा तर मग पहिल्या लाईनीत असं काही लिहू का की तुम्ही एक बुद्धिमान आणि शूर वीर अस्वल होते ज्यांनी एका हिरणाला एका झटक्यात पाळलं. अरे पण मी तर एका आक्रमणात एक हरिण सुद्धा मारलं नाहीये. अरे नाही, आपण तर फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही एक खूप शूर वीर नायक आहात. अच्छा तर ठीक आहे, हे चांगलं आहे. तर मग तू असं लिहू शकतोस की महाराजा भालूनी एका आक्रमणात सिंहाला मारून टाकलं. तू तसंही सगळं खोटंच लिहितो आहेस. एक खोटं अजून. अच्छा सिंह, तुमची इच्छा तर चांगली आहे पण गरज नाहीये सिंहासोबत नको खेळायला. जर चुकून सिंहराजानी वाचून घेतलं तर आपल्यावर तर खूप मोठं संकट येईल. ते बघ कोणीतरी येत आहे. अरे मालक, आपण तर इथेच थांबू, या त्याच्याकडून सगळं ओरबाडून घेऊ. मी तिला एकाच आक्रमणात खाली पाडून देऊ. मालक फक्त तुम्हीच करू शकता, फक्त मालकच करू शकतात. अरे देवा, काय खराब नशीब आहे आपलं. हे काय मालक, या सगळ्या तर बस फांद्या आहेत. काय फांद्या? माझे प्रिय मालक, हा तर ऊस आहे. लोखंड? अरे लोखंड नाही, ऊस आहे आणि खरच खूप गोड आहे. हो हो, आहा, मग आजचं जेवण तर खूप स्वादिष्ट असणार. ऊस विकणाऱ्या बाईला घाबरवून तिच्याकडनं ऊस चोरी करून मास्टर अस्वल आणि कोल्हा दुसऱ्या दिवशीच्या शिकारीची वाट बघत होते. अरे माझ्या कोल्ह्या भावा, तुला कालचं लोखंड खायची इच्छा होती आहे का? अरे काय मूर्खाय, तो लोखंड नाही ऊस होता. ठीक आहे, बुद्धी तर नाही आहे पण शक्ती आहे. काय बोललास तू? नाही मी तर हे म्हणत होतो की तुम्ही खूप बुद्धिवान आहात. तुम्ही तर बुद्धिवान आहात, नाही ते तुम्ही बीन आहे ते. नाही नाही, आग आहे, आग आहे तुम्ही. बीन्स? असल्या बीन्स? बीन्स नाही, आग आहे तुम्ही एकदम जबरदस्त. हे बघ कोणीतरी येत आहे. मालक हात उडी मारा. हात उडी मारू? मला माझे हात पाय नाही तोडायचे. मग हळू जाऊन त्याला पकडून घ्या. ओहो, लोक तर सांगतात की इथले प्राणी रस्त्यात खूप त्रास देतात. अरे वाचवा मला, वाचवा. अरे ओरण ओरण, तुला वाचवायला इथे कोणीही येणार नाहीये. जो ओऱ्यात ओरण. आपलं सगळं सामान इथे सोडून दे आणि इथून कुठे दूर पळून जा. चालला जा. या जंगली मधाचा सुगंध कुठून येतो आहे? मालक मला तर असं वाटतंय की या भांड्यात ना येत आहे. हा मी बघतो. वा,
चविष्ट मध, चविष्ट मध, हा चविष्ट मध, चविष्ट 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 मध, हाय हाय हाय। मालक मला पण थोडं द्या ना। आणि असंच मास्टर अस्वल आणि कोल्हा दुसऱ्यांचं सामान चोरी करून त्यांचे दिवस आरामात घालवत होते। तेव्हा एके दिवशी, कोल्ह्या भावा, आपण आपली लपायची जागा बदलायची का? लपण्यासाठी कुठली नवीन जागा शोधू? गरज नाहीये मालिक, जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात ना तोपर्यंत आपला कोणी शिकार नाही करू शकत, म्हणून आपण आपल्या लपायची जागा बदलायला नको। कोल्ह्या भावा, तू बघितलंस? तिकडे बघ, कोणीतरी काहीतरी घेऊन इथेच येत आहे। मालक, मला असं वाटत त्याच्या हातात जे पोत आहे ना त्याच्यात जंगली मध असेल। पुन्हा मध? आशा करतो की लोकांनी अशाच पद्धतीने रोज मध आणावं। मालकांचं नशीब। मी तर अशी प्रार्थना करतो की आपल्या रस्त्यात कधी कोणी कोंबडी पण येवो। हा भालू आणि कोल्हा रस्त्याच्या मधोमध उभे आहेत, हेच तर ते नाहीत जे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देतात। जर हेच आहेत तर यांना धडा शिकवावाच लागेल। पहा, तो पळा आला। मला तर असं वाटतंय पळता पळता त्याच्या हातातून काहीतरी पडलंय। या लवकर, पाहुयात काय ते। आहा, चविष्ट मध। मध बघूया बघूया, हे तर खरोखरच मध आहे। याच वजन जरा जास्त आहे, कदाचित हे एक मोठ मध असेल। आहा, काय गोडवाय, काय स्वादिष्ट आहे। आहा हा, हे तर चिकटलं। हे मध आहे की गोंद आहे? अरे ओ मालक, तुम्ही माझ्याशी खोटं बोलून मला हे मध का देत नाहीये? मला पण हे मध हवं आहे। मध पिल्याने तुम्हाला झिंग चढली आहे म्हणून तुम्ही मला मध पिऊ देत नाही आहे तर। अरे गोंद, अरे बाबरे। दुसऱ्यांचं सामान चोरी करून आरामात दिवस घालवणाऱ्या अस्वल आणि कोल्ह्याला त्या दिवशी एक गोष्ट समजली, जसा तुम्ही इतरांशी व्यवहार करता तसंच तुमच्या सोबतही होतं।